Good morning, guys. In the last lecture, we have learned about the seawater. The seawater is a salty because of the salt is dissolved in the water. बघा आपण आपल्या बघितलं की समुद्राचं जे पाणी असतं ते कसं असतं खारट असतं कारण त्याच्यामध्ये काय असतं मीठ हे जे असतं जे क्षार असतं ते विरघळलेले असतात बरोबर मग आपल्याला ते समुद्र पाणी काय लागत असतं खारट लागत असतं आणि ज्यावेळेस आपण सोडा वॉटर ओपन करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस डिझॉल्व असतो कार्बन डायऑक्साईड नावाचा जो गॅस आहे तो त्याच्यामध्ये विरघळलेला असतो आणि खूप मोठ्या प्रेशरने तो त्याच्यामध्ये विरघळलेला असल्यामुळे ज्यावेळेस आपण त्याला ओपन करतो त्यावेळेस त्याच्यामधून काय येत असतात बबल्स येत असतात हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला अजून पाण्याविषयी थोडी माहिती घ्यायची आहे बघा आता आपल्या खाली दिलेला एक एक्सपेरिमेंट आहे काय म्हटले फिल द लार्ज कंटेनर विथ वॉटर एक मोठं भांडं जे असेल ते मोठं भांडं कंटेनर मीन्स वॉट एक भांडे ते भांडं काय करायचं पाण्याने भरायचं त्याच्यानंतर कलेक्ट फॉरेन आर्टिकल्स आणि खाली जे तुम्हाला काही वस्तू सांगितल्या आहेत त्या वस्तू काय करायच्या आहेत जमा करायच्या आहेत बघा फ्रॉम युअर कंपास बॉक्स तुमचे कंपास बॉक्स जे असेल त्यामधून प्लास्टिकवर एक प्लास्टिकची पट्टी घ्यायची अँड इरेझर फोटोवर घ्यायचं आहे पेन्सिल पेन्सिल घ्यायची ॲलवेअर शॉर्पनर रबर बँड कंपास हे तुमचे जे वस्तू आहेत त्या वस्तूंच्या कंपास बॉक्समधून घ्यायच्या आहेत फ्रॉम युअर हाऊस तुमच्या घरामधून स्टील कोन एक चम्मच घ्यायचा आहे प्लास्टिक कोन एक आपला प्लास्टिकचा चमचा असेल तो घ्यायचा सम ग्राउंडनट शेल आपले शेंगदाण्याचे जे गॅस फळं असतात ते घ्यायचे आयरननेस खिळा घ्यायचा स्क्रू अँड पॉईंट आपल्या पैसे नाणं वगैरे घ्यायचं ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि फ्रॉम आउटडोअर्स आणि घराच्या बाहेरून काय काय घ्यायच्या स्टोन्स डबल घ्यायचे लिटर पेन छोट्या काठ्या घ्यायच्या लिव्ह सॉइल एक्सेट्रा ह्या सर्व वस्तू तुम्हाला जमा करायच्या आहेत मग पुट दिस थिंग्स इन द वॉटर आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाण्यात टाकायच्या आहेत अँड सी विच आर देन सिंक ऑर फ्लोट आणि त्यांच्यापैकी सिंक म्हणजे काय बुडणे कोणकोणत्या वस्तू खाली तळाशी जातात आणि कोणकोणत्या वस्तू पाण्याच्या वर तरंगतात हे आपल्याला बघायचंय मग तुम्हाला काय दिसेल व्हॉट डू यू सी मग आपल्याला काय दिसून येईल बघा द इरेझर शॉर्पनर स्टील स्पून नेल स्क्रू स्टोन्स पॉइंट द कंपास अँड द सॉइल सिंक इन द वॉटर तर ह्या ज्या गोष्टी आहेत इरेझर असेल शॉर्पनर असेल स्टीलचा चमचा असेल ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी खाली काय वगैरे बुडतील सिंक म्हणजे काय बुड बुडणे त्या पाण्यामध्ये खालती जातील तळाशी व्हाईल द अदर थिंग्स फ्लोट आणि इतर ज्या गोष्टी आहेत ते काय होतील पाण्याच्या वर तरंगतील म्हणजे याच्यावर आपण काय सांगू शकतो मग व्हॉट डज दिस टेल अस याच्यावर आपल्या काय समजतं सम थिंग्स फ्लोट ऑन वॉटर काही काही ज्या गोष्टी आहेत त्या काय होतात पाण्यावर तरंगतात व्हाईल सम थिंग्स सिंक इन इट तर काही गोष्टी पाण्यामध्ये खालती डुबतात बुडत असतात मग द थिंग दॅट फ्लोट आर लाइटर दॅन वॉटर मग ज्या गोष्टी फ्लोट होत असतात तरंगतात त्या कशा असतात पाण्यापेक्षा हलक्या असतात लाइटर मीन्स काय हलक्या द थिंग दॅट सिंक आर हेवियर दॅन वॉटर आणि ज्या पाण्यामध्ये बुडतात त्या कशा असतात हेवियर असतात त्या पाण्यापेक्षा जड असतात म्हणजेच काय की ज्या वस्तू पाण्यामध्ये तरंगतात त्या लाइटर हलक्या असतात आणि ज्या वस्तू पाण्यामध्ये खाली बुडतात डुबतात त्या कशा असतात पाण्यापेक्षा जळ असतात म्हणून त्या खाली तळाशी जात असतात बघा आपल्या पुढे अजून एक प्रयोग दिलेला आहे काय म्हणजे बघा टेक सम मडी वॉटर इन अ बिग बीकर एका मोठ्या भांड्यामध्ये काय करायचंय घाण पाणी घ्यायचंय मडी म्हणजे काय घाण्याचं पाणी घ्यायचं इफ डू नॉट फाइंड मडी वॉटर आणि जर तुम्हाला ते पाणी सापडत नसेल देन मेक सम ऍडिंग सम सॉइल पीसेस ऑफ ड्राय पिन स्ट्रॉ लिव्ज एक्सेट्रा टू वॉटर आणि जर ते तुम्हाला पाणी मातीचं पाणी जर का नाही मिळालं तर आपल्या पाण्यामध्ये माती टाकायची काही पत्ते टाकायचे पानाचे ॲलवेअर काही बारीक छोट्या काड्या असतील त्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत मग नाव अलो दिस बीकर टू स्टँड स्टील फॉर 4 अँड 5 अवर्स मग ते जे काही पाणी असेल जे मडी वॉटर जे असेल त्या पाण्यात 4 ते 5 तास स्थिर ठेवायचं स्थिर एका ठिकाणी ठेवायचं हाऊ मेनी टाइम फॉर 4 ऑर 5 अवर्स 4 ते 5 तासाठी त्याला जसं तसं ठेवायचं मग व्हॉट डू यू सी मग तुम्हाला काय दिसेल द पार्टिकल ऑफ सॉइल सिंक इन द वॉटर अँड फॉर्म अ लेयर
सेडिमेंट एट द बॉटम। तो आपल्या जे मातीचे कण असते, आपल्या काय जे मातीचे कण असते ते पाण्याच्या खालच्या भागामध्ये, त्या खालच्या भागात तळाशी काय होतील, साचतील। बट क्वीन्स अँड अदर रबिश फ्लोट ऑन द वॉटर, पण ज्या छोट्या काड्या असतील किंवा पानं असतील ते आपल्या या पाण्याच्या वर तळवतील। इट टेक्स अ लॉन्ग टाइम फॉर सेडिमेंट टू फॉर्म, आणि म्हणून ते तळाशी जाण्यासाठी खूप वेळ घेतील, जास्त वेळ घेतील। याच्यामध्ये काय समजतं की काही जे माती असेल ती काय होईल, खाली जाईल, लगेच खाली जाईल, लगेच तळाशी बसेल। पण काही जे वस्तू असतील ते काय होतील, तर पाण्याच्या वर तळतील आणि ते खाली जायला खूप वेळ लागेल। मग वॉट दिस टेल अस, मग याच्यात आपल्याला काय समजतं, पार्टिकल ऑफ सॉइल आर हेवियर दॅन वॉटर, मातीचे जे कण असतात ते पाण्यापेक्षा जड असतात। बट बिकॉज ऑफ दे आर व्हेरी स्मॉल, दे टेक अ लॉन्ग टाइम टू सेटल टू द बॉटम ऑफ द वॉटर, पण ते बारीक कण असल्यामुळे ते काय होत असतात, पाण्याच्या तळाशी जायला थोडा वेळ घेत असतात, खूप टाइम त्यांना लागतो। लिव्ह क्विक एक्सेट्रा आर लाइटर दॅन वॉटर, पण पानं जे असतात किंवा छोट्या काड्या जे असतात ते काय असतात, पाण्यापेक्षा हलके असतात। म्हणून पाण्यामध्ये हलके असल्यामुळे ते काय होत असतात, इथं तळाशी त्या पाण्याच्या वर ते काय होत असतात, तळंगत असतात। मग आता बघा पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, नाव द वॉटर अपीयर्स मच क्लीनर अँड ट्रान्सपरंट दॅट इट वॉज, पण मग आता ते जे पाणी असेल, आधी जसं पाणी होतं त्याच्यापेक्षा ते कसं दिसेल, थोडं क्लीनर दिसेल, म्हणजे थोडं चांगलं स्वच्छ दिसेल अँड ट्रान्सपरंट, आणि काय असेल थोडं त्याच्यापेक्षा ते आपल्याला ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक ते दिसेल। ओके ओके गाइस, नेक्स्ट आपण बघितलं की आता जे आपलं वरती जे पाणी होतं खाली आपल्याला सेडिमेंट दिसेल, तळाशाळ सर्व काळ जो असतो तो खाली साचायला दिसेल। बट काही जे लीव्ह असतील, काही जे काठ्या असतील ते आपल्या वरती वरच्या मार्गामध्ये तर तळंगांना दिसतील। मग पुढे बघा, द प्रोसेस ऑफ द अलोइंग द एरियर पार्टिकल्स टू सेटल टू द बॉटम ऑफ स्टील वॉटर इज कॉल्ड सेटलिंग। मग असे काही जी प्रोसेस असते की ज्याच्यामुळे सर्व जे हेवियर सबस्टन्स असतात, जे जड पदार्थ असतात ते बॉटमला खाली जाण्याची जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला आपण सेटलिंग असं म्हणतो। काय म्हणतो, सेटलिंग म्हणजे तळाशी साचणे। मग विदाउट डिस्टर्बिंग द सेडिमेंट पोअर द वॉटर अबाउट इन टू टू स्मॉलर बीकर, मग हे जे खाली गाळ साचलेला असेल त्याला कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब न करता, धक्का न लावता जे वरळे पाणी असेल ते काय करायचं, दोन छोट्या भांड्यांमध्ये दोन चंचू पात्रांमध्ये बीकर्स ने यांना ओतायचं। मग इवन दो दिस वॉटर अपीयर्स मच क्लीनर दॅन बिफोर, देर आर स्टील सम फाईन पार्टिकल्स ऑफ सॉइल अँड सम रबिश फ्लोटिंग इन इट, आणि जरी आपल्याला हे पाणी स्वच्छ दिसत असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय असते, थोडे मातीचे जे कण असतात ते त्यामुळे मिसळलेले असतात, ॲज वेल ॲज जे काही पाण्याचे पत्ते असतील, काही ट्विग्स असतील ते त्याच्यावरती तळताना आपल्याला दिसून येतात। नाव कॅरी द फॉलोइंग एक्सपेरिमेंट युझिंग दिस टू बीकर्स, आणि मग हे जे दोन भांडे तुम्ही तयार करणार आहेत त्यांच्यामध्ये खाली आपला एक छोटासा प्रयोग दिलेला आहे, तो प्रयोग त्याच्यासोबत करायचा आहे। मग आता तो प्रयोग कोणता आहे बघा, टेक अ पीस ऑफ अलम, अलम मीन्स वॉट, आपल्या घरामध्ये असते पाण्यामध्ये ठेवले तुरटी, ओके ती तुरटी घ्यायची अँड स्वर्ल इट वन्स इन द वॉटर इन द फर्स्ट वीक, आणि एका पाण्यामध्ये तुरटी काय करायची आहे, फिरवायची। नाव लेट हिज बीकर अनडिस्टर्ब फॉर टू आवर थ्री अवर्स, आणि मग त्याला काय करायचं, दोन ते तीन तास त्या पाण्यात हात न लावता जसं जसं त्याला ठेवायचं। आधी काय करायचं, पाण्यामध्ये तुरटी फिरवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग त्याला डिस्टर्ब न करता त्याला जसं जसं दोन ते तीन तास ठेवायचं। मग बघा व्हॉट डू यू सी, मग आपल्याला काय दिसेल, द पार्टिकल्स फ्लोटिंग इन द वॉटर स्लोली सेटल टू द बॉटम, म्हणजे पार्टिकल जे कण आपल्या पाण्यामध्ये तळताना दिसवते एकावेळी हळूहळू खाली तळाशी जाते अँड द वॉटर इन द अपर पार्ट बिकम ट्रान्सपरंट, आणि मग वरचा जो भाग असेल तो कसा होईल, ट्रान्सपरंट होईल, पारदर्शक होईल। द ट्विग्स अँड द शॉर स्टील कीप फ्लोटिंग ऑन द वॉटर, आणि तशाच जे काड्या असतील किंवा पानं असतील ते अजूनही पाण्यावरती तळताना आपल्याला दिसून येतील। मग याच्यावर आपल्याला काय समजतं,
What this tell us? Baga. Swirling along in the water helps the soil particles in muddy water to settle down. आपण जे तुरटी फिरत असतो त्या तुरटी फिरवण्यामुळे काय होत असते, जे मडी वॉटर असतं, जे घाण पाणी असतं, ते घाण पाण्यामध्ये सर्व घाण काय होत असते, तळाशी साचत असते, त्याचा यूज आपण आपल्या घरामध्ये करत असतो. मग बघा, पद आपल्याला एक छोटस काय केलंय, एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे. टेक अनादर बीकर, अजून एक छोट भांड घ्यायचं, चटू पाटलं घ्यायचं. प्लेस अ टी स्ट्रेनर ओव्हर इट, फोल्ड अ पीस ऑफ द कॉटन क्लॉथ इन टू फोर लेयर्स, मेक इट मॉइस्ट एंड स्प्रेड इट ओवर द स्ट्रेनर. आणि काय करा, त्याच्यावरती चार ते पाच लेयर एका आपले कापडाचे करायचे, ते त्याच्यावरती ठेवायचे. नाव पूर द वॉटर इन द बीकर टू इन द थिन स्ट्रिंग ऑन द फोल्ड ऑफ द क्लॉथ. आणि आपण ते जे घरी केलं जो कापड त्या भांड्यावरती ठेवलेला असू, जे सेकंड नंबरचा जो बीकर होता, जे सेकंड नंबरचा आपण सोसायटीने अलग फिरवलेली होती, तुरटी फिरवली, आणि सेकंड नंबरचा जो काही आपला बीकर होता त्याच्यामधलं पाणी काय करायचं, त्या कापडावर हळूवारपणे टाकायचं. मग आपल्याला काय दिसेल, द रविश अँड द सॉइल पार्टिकल्स रिमेन ऑन द क्लॉथ. जे घाण पाणी असेल ते घाण पाण्यामधलं जे काही सर्व पार्टिकल्स असतील, ते त्या पार्टिकल्स त्या कापडावरती काय होतील, जमा होतील. द वॉटर कलेक्ट इन द बीकर बिलो, इट लुक्स ट्रान्सपरंट. आणि त्याच्यानंतर त्या कापडावरून पाणी काय होईल, हळूहळू खाली येईल, आणि ते पाणी कसं असेल, काय होईल, इट लुक्स ट्रान्सपरंट. आपल्याला ते कसं दिसेल, ट्रान्सपरंट म्हणजे काय, पारदर्शक दिसेल. मग व्हॉट डज दिस टेल अस, मग आपल्याला हे काय सांगत असतं, बघा, इफ द स्ट्रेन मडी वॉटर इट मेक्स, if we strain muddy water it helps to make it clean, this process is called filtration. आणि मग या गाळणी मधून आपण ज्या वेळेस काय करत असतो, काही घाण पाणी जर त्याच्यामध्ये ओतलं असतं, ती गाळणी काय करते, आपण त्याच्यामध्ये घाण बाजूला सारखे वेगळी करत असते, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, फिल्टरेशन म्हणत असतो. बघ, आपण पाणी स्वच्छ करण्याच्या दोन मेथड बघितल्या, एक सेटलमेंट, सेटलिंग, आणि सेकंड इज फिल्टरेशन. बरोबर, ह्या दोन मेथडचा यूज करून आपण आपल्या घरामधलं पाणी क्लीन करत असतो. आफ्टर डुईंग दिस एक्सपेरिमेंट थ्रो द वॉटर इन टू द सॉइल अँड वॉश युअर हँड्स विथ सोप अँड क्लीन वॉटर. आणि हे सर्व करून जे काही पाणी असेल ते फेकून द्यायचं, आणि आपले हात काय करायचे, स्वच्छ पाण्याने आणि साबणाने धुवायचे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण पाणी काय करू शकतो, क्लीन करू शकतो. आता नेक्स्ट जो पार्ट आहे, दॅट इज पोटेबल वॉटर, वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग, म्हणजे पिण्यायोग्य पाणी, की आपण कोणतं पाणी पिऊ शकतो. पिण्यायोग्य पाणी म्हणजे काय, वॉटर दॅट डज नॉट इंडेंजर अवर हेल्थ इन एनी वे व्हेन वी ड्रिंक इट इज कॉल्ड सेफ ड्रिंकिंग वॉटर ऑर पोटेबल वॉटर. म्हणजे जे पाणी आपण पिल्यानंतर आपल्या शरीरासाठी काही हानिकारक नसेल, त्या पाण्याला आपण पोटेबल वॉटर किंवा पिण्यायोग्य पाणी म्हणू शकतो. दॅट मीन्स काय, म्हणजे आपण जे काही पाणी पिऊ, त्या पाण्यामुळे आपल्या जे पाणी आपण पिणार आहोत त्या पाण्यामुळे आपला धोका तर नाही, याची खात्री करणे त्याच्यानंतर ते पाणी पिणे, ते पाणी आपल्यासाठी कसं असतं, पोटेबल असतं, म्हणजे पिण्यायोग्य असतं. बघा पुढे दिलेलं आहे, वी हॅव सीन सम मेथड्स ऑफ मेकिंग मडी वॉटर क्लीन अँड ट्रान्सफर. आता आपण फिल्टरेशन अँड सेटलमेंट या दोन प्रोसेस बघितल्या, की ज्याच्यामध्ये आपण मडी वॉटर जे असेल ते काय करू शकतो, क्लीन आणि ट्रान्सफर करू शकतो. हाउएव्हर सच वॉटर मे स्टील नॉट बी पोटेबल, आणि तरी सुद्धा बरंच असं पाणी असतं की जे आपल्याला पिण्यायोग्य नसतं. मग आता पिण्यायोग्य पाणी कोणतं असेल ते आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला बघू, तोपर्यंत तुम्ही आता काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ओके गाईज, गुड बाय.